सर्व प्रकारच्या वाहनांसाठी महामार्गावरील टोल नाक्यावर पंधरा डिसेंबर दोन हजार एकोणावीसपासून पत्कर भरण्यासाठी नवीन फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहेत दोन नोव्हेंबर दोन हजार अठरापासून नवीन वाहनांना फास्टॅग बंधनकारक करण्यात आले आहे त्यानुसार वाहनांची पासिंग होत नाही आजपर्यंत जिल्ह्यातील बावीस हजार वाहनांना फास्टॅग बसवण्यात आले आहेत मात्र जुन्या वाहनधारकांसाठी ही प्रणाली डोकीदुखी ठरत असून आर टी ओ कार्यालयात मात्र याची नोंद नसल्याचं उघड झालं आहे परिवहन विभागाच्या नियमानुसार दोन नोव्हेंबर दोन हजार अठरा पासून नवीन वाहनांना फास्टॅग अनिवार्य करण्यात आले होते मात्र जुन्या जुन्या वाहनांना यापासून मुक्तताच होती पैसे देऊन जुने वाहनधारक हो दे वाहन करायचे आता वाहनधारकांना अनिवार्य केले अंमलबजावणी पासून आज तारखेपर्यंत जिल्ह्यातील बावीस हजार वाहनांना फास्टॅग लावण्यात आल्याची नोंद आर दप्तरी करण्यात आली आहे यात तीन चाकी आणि छोटी हत्ती वाहनांचा समावेश आहे मात्र जुन्या वाहनांना कडून परवाने दिलेल्या बँकेतूनच फास्टॅग उपलब्ध करून दिले जात आहे मात्र किती वाहनांनी फास्टॅग लावले याची कोणतीही माहिती आर टीओ विभागाकडे नाही जुन्या वाहनांसाठी ही फास्टॅग पद्धत डोकेदुखी ठरत आहे फास्टॅगच्या नावाखाली जुन्या वाहनधारकांकडून शंभर ते दीडशे रुपये अतिरिक्त शुल्क आकारून लूट केली जात असल्याच्या तक्रारी देखील समोर येत आहे